अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज अदमापूर निवासी श्री संत सद्गुरु बाळूमामांच्या नावानं चांग भलं. प्रिय प्रेमळ मामा भक्त हो, देव तुम्हाला खूप संकेत देत आहे पण तुम्ही नेहमी त्याच्याकडे दुर्लक्ष करता. आज तुमच्यासाठी ही शेवटची संधी आहे, त्यामुळे काहीही करून आज हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर प्रिय प्रेमळ मामा भक्त हो, देवाने आज तुमच्यासाठी एक खास भेटवस्तू पाठवली आहे आणि दिलेल्या कोणत्याही एका भेटवस्तूला स्पर्श कर आणि तुझ्यासाठी काय भेट आहे ते पहा आणि यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की रहा. जर का तू या भेटवस्तूला स्पर्श केला असेल तर मामांनी तुझ्यासाठी काय भेट दिली आहे ते आपण आता पाहणार आहोत. देव म्हणतो, मला माहीत आहे सध्या तुम्ही कठीण प्रसंगाचा सामना करत आहात पण हे कायमचे राहणार नाही. तुम्हाला तुमच्या आयुष्यातील रस्ते काटेरी जाणवत असतील पण अजूनही तुम्ही योग्य मार्गावर आहात आणि या काट्याने भरलेल्या रस्त्यावर दैवी शक्ती तुम्हाला मार्गदर्शन करत राहील. जसे तेजस्वी मशाल तुम्हाला अंधारात मार्ग दाखवते, देवाच्या योजनेवर विश्वास ठेवा. ते तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणार आहे. विश्वास असल्यास आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये मामा महान आहे असे टाईप करा. तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार देखील उघडले जातील. तुमचा आत्ताचा प्रवास आशीर्वादाने भरलेला आहे आणि तुमचे चांगले दिवस येत आहेत. तुझा माझ्यावर विश्वास कायम राहू दे. लक्षात ठेव, तू एकटा नाहीस. मी नेहमी तुझ्या सोबत होतो, सोबत आहे आणि यानंतरच्या प्रवासातही तुझ्या सोबतच असणार आहे. तू स्वतःला कधीही एकटे समजू नकोस. जेव्हा तुझ्या सोबत कोणी नसेल तेव्हा तुझ्या हृदयात मी तुझ्या सोबत असेल याची जाणीव तू ठेव. देवाने तुम्हाला बुद्धी आणि प्रेमाने भरलेला संदेश पाठवला आहे. देव म्हणतो, आपण आपले काम नेहमी वाहत्या पाण्यासारखे करत राहिले पाहिजे. त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागेल. ध्येय साधणे कितीही कठीण असो, जर मनात आत्मविश्वास असेल तर अशक्य असं काहीच नाही. जे कर्मच करत नाही ते कायम नशिबाला दोष देत राहतात. त्यांच्याकडे तक्रारींचा ढीग कायम असतो. तुमच्या सर्व चिंता माझ्या चरणी ठेवा, हे सर्व मला द्या आणि मी तुम्हाला मदत, उपचार आणि आशीर्वाद पाठवीन. मी तुम्हाला आनंद, संपत्ती आणि शाश्वत शांती प्रदान करीन. देव म्हणतो, मला माहीत आहे की तुझ्या आयुष्यात अशक्तपणा, आजार आणि वेदना असू शकतात पण आशा गमावू नकोस, कारण मी तुमच्या कमकुवतपणाला बळकट करण्यासाठी, तुमचे आजार बरे करण्यासाठी आणि क्षीण झालेली शांतता आणि प्रेम परत आणण्यासाठी आलो आहे. तुम्ही वादळांचा सामना केला असला तरीही मी तुम्हाला वचन देतो की तुम्ही मजबूत, आशीर्वादित आणि समृद्ध व्हाल आणि येणारे दिवस तुमच्यासाठी मोठे बदल, यश आणि चमत्कार घेऊन येतील. आणि मी घोषित करतो की नवीन संधी शोधण्याची आणि चमत्कार प्राप्त करण्याची हीच तुमची वेळ आहे. मामांच्या आशीर्वादाची तुम्हाला ही गरज असल्यास, मामा मला तुमचा आशीर्वाद हवा आहे
असे कमेंट मध्ये टाइप करा आणि आताच हा पवित्र शक्तिशाली संदेश लाईक करा. जर का तू या भेटवस्तूला स्पर्श केला असेल तर मामांनी तुझ्यासाठी काय भेट पाठवली आहे ते आपण आता पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की रहा. देव तुला म्हणत आहे, तू खूप दिवसांपासून माझ्याकडे जी प्रार्थना केली आहे ती माझ्यापर्यंत पोहोचली आहे आणि हे सांगण्यासाठी आज मी तुझ्या समोर आलो आहे. आता दुःखी होणे सोडून दे आणि माझे शब्द शेवटपर्यंत ऐक, कारण याशिवाय महत्त्वाचे तुझ्यासाठी काहीही नाही. देव आज तुला म्हणत आहे, मी तुझ्या दुःखाचे सुखात रूपांतर करीन आणि तुला पैशाच्या कमतरतेपासून विपुलतेकडे वळवीन. तुझा देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा. मी तुमच्या प्रार्थनेचे उत्तर देण्यासाठी येथे आलो आहे हे जाणून घ्या. येणारे दिवस तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी महत्त्वपूर्ण बदल, सुख, समृद्धी, शांती घेऊन येतील आणि येणारे दिवस काहीतरी खास तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत. काहीतरी खास घडणार आहे ज्यामुळे तू आणि तुझा परिवार आनंदी होतील आणि हे आश्चर्यकारक आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुमचे अंतकरण उघडा. आनंद, यश आणि समाधानाने भरलेल्या जीवनासाठी स्वतःला तयार करा. देव म्हणतो, मी स्वतः तुझ्याशी बोलायला आलो आहे. माझ्याकडे तुझ्यासाठी काहीतरी चांगले आहे. मी या जगात प्रकाश आणण्यासाठी आलो आहे जेणेकरून तुम्हाला आशा मिळेल आणि पुन्हा कधीही तुझ्यावर रडण्याची वेळ येणार नाही. काही दिवसात तुम्हाला काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो पण तुम्ही फक्त तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा, कारण मी तुम्हाला मार्गदर्शन करेन आणि त्यानंतर येणारा दिवस एक आश्चर्यकारक आशीर्वाद तुमच्या वाटेवर घेऊन येईल. तुमच्या सर्व चिंता दूर करेल, तुमचे आरोग्य सुधारेल आणि तुमच्या आर्थिक स्थितीत वाढ होईल. तुमच्या जीवनात आनंद ओसंडून वाहेल आणि तुमच्यावर असलेल्या माझ्या प्रेमामुळे मी वचन दिलेले जीवन तुम्हाला परिपूर्णतेचा अनुभव देईल. जे भक्त त्यांच्या आयुष्यात सुख दुःख असताना माझ्या चरणी अर्पण होतात त्यांची साथ मी कधीही सोडत नाही. माझ्या प्रिय बाळा, मला माहीत आहे की तू सध्या कोणत्या परिस्थितीला तोंड देत आहेस, पण काळजी करू नकोस. माझे आशीर्वाद क्षणोक्षणी तुझ्या पाठीशी आहेत. माझ्यावर विश्वास ठेव आणि राहिलेला काळ आमच्या नामस्मरणात घालव. मोक्ष मिळेल. मी सर्वत्र आहे परंतु तुझ्यासाठी येथे आलो आहे, त्यामुळे निर्धास्त रहा. आणि माझ्या बाळा, तुला पावलोपावली संकट जरी असले तरी जोपर्यंत तू माझा हात धरला आहेस तोपर्यंत घाबरण्याचे कारण नाही. आणि मामांचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये मामांच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. बोला मग बाळू मामांच्या नावानं चांग भलं. प्रिय प्रेमळ मामा भक्तांनो, मामांचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद.